लोकसभा निकाल लागताच मोठा निर्णय लागू. ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांसाठी 8 मोठ्या ठळक घोषणा. आताच निकाल जाहीर झालेले आहेत, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी या घोषणा लागू होणार आहेत. तर 8 घोषणा आपण पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेती आणि शेतकरी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती दिली जाईल. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद केली जाईल. शेतीसाठी लागणारी बी बियाणे, जंतुनाशक, औषधे, खते, अवजारे इत्यादीवरील GST पूर्णपणे माफ केला जाईल. पीक विम्या चे जाचक निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल आणि फायदेशीर ठरतील असे निकष बनवले जातील. अन्नदाता शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही. अशा रीतीने कांदा, सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण या ठिकाणी ठरवलं जाईल सांगण्यात आलेलं आहे. महिलांचा सन्मान. इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसने महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. केंद्र सरकारमधील सर्व नवीन नोकऱ्यांपैकी 50% महिलांसाठी राखीव ठेवणार, तसेच गरिबांसाठी शहरी रोजगार हमी योजना राबवणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आरक्षण आणि सामाजिक न्याय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. OBC समाजही तणावग्रस्त आहे. महाराष्ट्रातील धनगर, कोळी तसेच भटके विमुक्ताच्या मागण्याही प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाची मर्यादा 50% वाढवण्यासाठी आम्ही आग्रह राहू. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC तसेच आर्थिक व अन्य मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत वाढवण्यासाठी आम्ही आग्रह राहू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता यांचं सरकार आल्यानंतर या मागण्या आता पूर्ण होणार आहेत. आता पुढे पाहूया. तर ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार. ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी नोकऱ्याच्या संधी उपलब्ध करून देऊ. इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस नोकरीसाठीच्या पेपरफुटी प्रकरणावर निर्बंध आणणार. त्या संदर्भात आता जलद गतीने न्यायालयाची स्थापना देखील केली जाईल. त्यातील दोषींना कडक शासन केले जाईल. तसेच पीडित परीक्षार्थ्यांना आर्थिक मोबदला देखील दिला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष अग्निवीर योजना रद्द करतील आणि सशस्त्र बल म्हणजे स्थल सेना, नौसेना, वायुसेना आणि तटरक्षक दल यांच्या स्वीकृत पदाकरता पूर्ण रूपाने नियमित भरती पुन्हा केली जाईल. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष प्रचंड प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार पाहता अशा सर्व तरुण तरुणी ज्यांना 15 मार्च 2024 पर्यंत शिक्षण कर्ज घेतले असेल त्यांची कर्जाची व्याजासहित देय रक्कम सरकार माफ करेल आणि त्यांची रक्कम सरकार स्वतः फेडणार. GST सुधारणा. भाजपा शासित केंद्र सरकारने GST प्रणालीची दडपणशाही अंमलबजावणी करून सुरू केलेला कर दहशतवाद थांबवण्यासाठी अर्थतज्ज्ञाशी सल्लासलामत करून योग्य ती सुधारणा आम्ही करू असं सांगण्यात आलेलं आहे. तर उद्योग आणि व्यवसाय. महाराष्ट्रात उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी एकल खिडकी योजना आणणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय स्थापनेस सुलभ आणि तात्काळ परवानगी देणारी धोरण आणणार. 1 वर्षात 30 लाख सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकरी भरती करून तरुण आणि तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरिकांची आर्थिक सुरक्षा टिकवण्यासाठी सर्वसमावेशक रोजगार पेन्शन योजना राबवणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच शरदचंद्रजी पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना चांगल्या प्रकारे खासदारकीची पदे म्हणजे जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. याच्यामुळे आता या योजना अंमलबजावणी करण्यात यश येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे पाहूया. शेवटचा अपडेट या ठिकाणी पाहूया. तर सत्तेचे विकेंद्रीकरण देशाची हुकूमशाहीकडे आणि एकाधिकारशाहीकडे.
चाललेली वाटचाल रोखून घटनेनुसार अंमलात आलेली संघराज्य या ठिकाणी पदक बळकट करून सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे वैभव पुन्हा परत आणू. मागील 2 वर्षात महाराष्ट्रातून राज्याच्या हक्काचे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात पळवून येण्याचे प्रकार भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या पाठिंब्याने घडले आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रावरील हा अन्याय आम्ही पूर्णपणे थांबवू आणि पुन्हा महाराष्ट्राचे वैभव महाराष्ट्राला प्राप्त करून देऊ असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या 8 महत्त्वपूर्ण घोषणा होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.